वंचितमध्ये गेले, गोरगरीब दलित समाजाचे नेतृत्व करतील, त्यांची सेवा करतील, तिथे रमले असतील असं वाटलं तुम्हाला, पण ठीक आहे तिथे गेले असेल त्यांना शुभेच्छा. वसंत मोरे स्वतःसाठी लढतात का दुसऱ्याला पाडण्यासाठी लढतात हे याच्यावरती एकदा विचारमंथन करण्याची आवश्यकता. ते कुणाला तरी पाडण्यासाठी निवडणूक लढतात, कुणाची सुपारी घेऊन लढतात मला माहित नाही. प्रश्न राहिला मग अशी, आपलं वसंत मोरे वगैरे असतील किंवा त्या तर इकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आलेले आहेत, ते आता मध्यंतरी लोकसभेला पण उभे होते, नेमकं काय ते सोशल मीडियावर तर त्यांचे बरेच फॉलोअर आहेत पण तेवढं मतदान झालेलं नाही, नेमकं त्यांचं काय सोशल मीडियाचं गणित, तुमचं गणित कसं आहे काय? इथं उद्धव ठाकरे साहेबांकडे गेले, त्या पक्षात गेले का? मला वाटलं वंचित मध्ये. आता बघा तुमच्या अपडेट नाही येतो मला तुमच्या नंतर सांगितल्यावर. नाही म्हणजे शेवटी बघा मी एक निष्ठावान कार्यकर्ता, एक विचारांची बांधणी केली ते विचारायची. मला असं वाटलं की ते आता वंचितमध्ये गेले, गोरगरीब दलित समाजाचे नेतृत्व करतील, त्यांची सेवा करतील, तिथे रमले असतील असं वाटलं तुम्हाला, पण ठीक आहे तिथे गेले असेल त्यांना शुभेच्छा. हे बघा असं आहे, वसंत मोरेंचं सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे, ते माझ्याविरोधात सुद्धा विधानसभेला निवडणूक लढले, त्यावेळेस त्यांना तितकीच मतं पडली होती 30-32 हजार. आताही ते लोकसभा लढले, त्यावेळेस तेवढीच मतं पडली. शेवटी समाज सोशल मीडियाच्या पेक्षा तुमचं समाजामध्ये काय योगदान आहे, तुम्ही समाजाला कशा पद्धतीने आणि तुम्हाला स्वीकारतं का समाज, हा बघितलं पाहिजे. सोशल मीडियावरती तुमचा एखादा तुमचा विषय एखाद्याला आवडला त्याला खूप लाईक येतो. आता माझा एक बाबा व्हिडिओ टाकला, आम्ही मुंबईला गेलो, त्याला 1-1.5 लाखाच्या पुढे ते लोकांनी तो पाहिला. किंवा मी परवा आमचं मुरली अण्णा मी भेटलो तर आम्ही एक गळा भेट घेतली, ते लोकांना आवडलं, ते तो एक कंटेंट असतो, तो लोकांना एक असा लोकांना आवडतं असं काहीतरी बघायला, पण ती त्यांची ती आवड असते, पण ती आवड नेता म्हणून स्वीकारतात का हा खूप मोठा प्रश्न आहे. कदाचित माझा सोशल मीडिया नसेल पण मी 400 वेळा नगरसेवक आमदार राहिलो होता, आजही विधान परिषद. पण वसंत मोरेंचे ह्या ज्या काही निवडणुका आहेत की नाही एखादं याच्यावरती चर्चा करण्यासाठी आवश्यकता आहे. वसंत मोरे स्वतःसाठी लढतात का दुसऱ्याला पाडण्यासाठी लढतात हे याच्यावरती एकदा विचारमंथन करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्यांचं आव्हान आहे असं वाटत नाही? बिलकुल नाही. बघा असं आहे, मी काय लढत सोशल मीडिया, मी इलेक्शन माझी प्रत्येक निवडणूक लढत आलो ही स्वतःला जिंकण्यासाठी, समाजाचं काहीतरी करण्यासाठी. त्यांचे मी दोन्ही निवडणुका बघितल्या, ते कुणाला तरी पाडण्यासाठी निवडणूक लढतात, कुणाची सुपारी घेऊन लढतात मला माहीत नाही. पण कदाचित ते याच्यावरती संशोधन करायला लागेल की वसंत मोरे स्वतः खासदार होण्यासाठी लढले का कुणाला पाडण्यासाठी लढले, किंवा 19 स्वतःला आमदार होण्यासाठी लढले का कुणाला पाडण्यासाठी लढले, ह्याच्यावरती चर्चा करायची नक्की. मला वाटतं का तुमच्या पराभवाला ते कारणीभूत होते? नाही मी सांगतो, मी बघा पराभवाला कारणीभूत नाही, शेवटी मतांचं प्रत्येकजण निवडणूक आहे ना, की खेळावीत लागते. माझी मतं कोण खात असेल तर समोरचं कुणाला उभं करावं लागेल, भौगोलिकदृष्ट्या कोण कुठे राहतो, तिथले मतांचं गणित कसं रांगता येईल, असं कदाचित मानलं गेलं असेल. पण या दोन्ही निवडणुकीचा मी त्यांचा अभ्यास केला, मला असं वाटतं की ते स्वतः जिंकण्यासाठी लढले नाही, ते कुणाला तरी पाडण्यासाठी लढले. त्यामुळे त्यांच्या या दोन्ही निवडणुकींचा एक पत्रकार म्हणून तुम्ही एकदा अभ्यास करून एक नवीन चर्चासत्र लावा.